कोविडमध्ये काम करत असताना कर्मचारी पॉझिटिव्ह आला तर त्याला महापालिकेच्या वतीनं वैद्यकीय परिपूर्ती देण्यात येणार आहे त्याचबरोबर शासनाच्या निकषाप्रमाणे पन्नास लाख रुपयांचं विमा कवच मिळणार आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत प्रशासनानं दिली बाधितांच्या स्वॅबचे रिपोर्ट चोवीस तासात मिळाले पाहिजेत अशी मागणी स्थायी सभेत करण्यात आली कोल्हापूर महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती सचिन पाटील यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतली कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी गेले सहा महिने कोविडच्या कामामध्ये कार्यरत आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने सुट्टी देण्यात यावी महापालिकेच्या आठ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय शासनाकडून मिळणाऱ्या व्यतिरिक्त महापालिकेत काम करणाऱ्या कायम रोजंदारी आणि ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांसाठी विमा उतरवल्यास दोन्हीचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळेल डीएम कंपनीचे कर्मचारीही कोविडमध्ये कार्यरत आहेत त्यांनाही विमा संरक्षण करून द्यावं अशी मागणी सत्यजित कदम शारंगदर देशमुख आणि नियाज खान यांनी केली कोविडमध्ये काम करत असताना कर्मचारी पॉझिटिव्ह आला तर महापालिकेच्या वतीनं वैद्यकीय परिपूर्ती देण्यात येणार आहे त्याचबरोबर शासनाच्या निकषाप्रमाणे पन्नास लाख रुपये विमा कवच मिळणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय कुत्र्यांच्या संख्येच्या तुलनेत त्यांना पकडण्यासाठी आणि निर्विजीकरण करण्याचं प्रमाण खूपच कमी आहे अशी तक्रार विजय खाडे पाटील भूपाल शेट्टे यांनी केली निर्बीजीकरण करण्यासाठी आणखीन दोन ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं संशयिताचा सा स्वॅब घेतल्यानंतर त्यांचा अहवाल चोवीस तासात मिळाला पाहिजे शहरात कुठे कुठे मोफत स्वॅब दिला जातो याची माहिती घ्यावी अशी मागणी सदस्यांनी केली आयसोलेशन हॉस्पिटलसह महापालिकेच्या दहा नागरी आरोग्य कुटुंब केंद्रांमध्ये मोफत स्वॅब देण्याची व्यवस्था केली आहे रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत देणं बंद झालंय हे इंजेक्शन सर्व मेडिकल दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहे असं प्रशासनानं नमूद केलं आयसोलेट असलेल्या रुग्णांना मेडिकल किट मिळत नाही घरी औषधोपचार करण्यासाठी डॉक्टर भेट देत नाही आहेत याबाबत नियोजन करा अशी मागणी पूजा नवरे आणि शारंगदर देशमुख यांनी केली याबाबतचं नियोजन दोन दिवसात करू असं प्रशासनानं सांगितलं देवकर पाणंद कॉर्नरजवळ नवीन बिल्डिंग झाली आहे ही बिल्डिंग बांधताना दोनपैकी एक नाला बंद केलाय बांधकाम परवाना जागेवरच बसून दिलाय थोडा जास्त पाऊस झाला तरी नागरिकांच्या घरात पाणी शिरतं अशी तक्रार शारंगदर देशमुख आणि सभापती सचिन पाटील यांनी केली प्रत्यक्ष जागेवर फिरती करून पाहणी करू असं प्रशासनानं नमूद केलं